अहमदनगर जिल्ह्यातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स विश्वसनीय दालन समर्थ फर्निचर अँड मॉल, प्रचंड व्हरायटीज आणि प्रेमात पाडणाऱ्या डिझाईन्स। ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी, तालुका संगमनेर। संपर्क 98569664463। जगभरामध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत केलंय। अशातच अजूनही कोणत्या प्रकारची लस उपलब्ध न झाल्यामुळे सामान्य माणसं कोरोनाबद्दल अजूनही दहशतीखाली आहेत। सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक पुढारी यांनी शहरासह तालुक्यात देखील एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आणावी यासाठी प्रयत्न केले आणि मोठा प्रतिसाद देखील मिळालाय। शहरामध्ये काल एक गाव एक गणपती या संकल्पनेतून संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पटांगणामध्ये सर्व मंडळांचे अध्यक्ष, महसूल, पोलीस प्रशासन, नगरपालिका यांच्या एक विचारानं गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी नगरपालिकेचे प्रत्येक नगरसेवक यांनी वार्डनुसार आरती करण्याचं ठरवलं असून यावेळी त्यांच्या वार्डातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष देखील हजर राहणार आहेत। शासनाकडून अतिशय स्ट्रिक्ट भूमिका होत्या, त्याच्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ कमीत कमी कसे गणपती बसवतील या अनुषंगाने सगळ्या सूचना आणि मार्गदर्शक तत्व त्यांनी दिलेले होते। त्याचं आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये एकूण सुमारे 29 मंडळं वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवत असल्यामुळं आम्ही सर्व मंडळांची स्थानिक जे नेते आहेत त्यांच्यासह शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना सूचना दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी एक गाव एक गणपती करण्याचं मान्य केलं आणि त्या अनुषंगाने आज श्रीगोंदा शहरामध्ये फक्त एकच गणपती बसवण्यात आलेला आहे आणि संत शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये हा गणपती बसवलेला आहे। या ठिकाणी अतिशय नियोजन त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे, याच्यामध्ये शहरातील सर्व नगरसेवक सामील झाले आणि त्यांनी दररोज 2 नगरसेवक वेगवेगळ्या टायमिंगला आरतीला येतील, त्यानंतर या ठिकाणी डेकोरेशन एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम सुरक्षेचे पूर्ण नियम करून त्यांनी केलेलं आहे। आज या ठिकाणी गणेशाची स्थापना माननीय प्रभारी परत तहसीलदार पवार मॅडम आणि आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी आरती बघितली। सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम ते पाळत आहेत आणि अगदी सुनियोजित कार्यक्रम करून 10 दिवसाचं हे गणेशाची पूजा अर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। आम्ही श्रीगोंदेकर नागरिकांना प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारे 10 दिवस जर त्यांनी सहकार्य केलं तर निश्चितपणे एक आदर्श श्रीगोंदा शहर हा पूर्ण जिल्ह्याला आणि राज्याला देईल असं मला वाटतं। तर याप्रसंगी नगराध्यक्ष दाम्पत्यांनी गणेश मूर्तीची स्थापना केली। यावेळी प्रभारी तहसीलदार चारुशिला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचीही उपस्थिती होती। प्रशासनाचे पोलीस अधिकारी असतील, तहसीलचे अधिकारी असतील, या ठिकाणी आमच्या नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील, यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन सर्व गणपती मंडळाची या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्यांना त्या आजाराचं गांभीर्य पटवून देत या ठिकाणी एक गाव एक गणपतीचं आवाहन करत या ठिकाणी आज श्रीगोंदा शहरामध्ये एक गाव एक गणपती या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये आज गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस असतील, घनश्याम अण्णा असतील, या ठिकाणी सर्वच नेते मंडळीने यामध्ये सकारात्मक विचार, त्याचबरोबर जर जेवढी गणेश मंडळं होती त्या गणेश मंडळांनी सुद्धा मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्या सर्व सभासदांनी याला मान्यता दिली व आज एक गाव एक गणपतीमध्ये संपूर्ण राज्याला चांगला संदेश श्रीगोंदा शहरामधून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। या निमित्ताने या ठिकाणी निश्चितपणे जे कोरोनाचं संकट आपल्या श्रीगोंदा शहरावर आहे, आतापर्यंत निश्चितपणे सर्व टीम या मध्ये काम करत आहे, या निमित्ताने एक कोरोना आजाराला थोपवण्याच्या दृष्टिकोनातून हे एक चांगलं पाऊल माझ्या मते या ठिकाणी पडलेलं आहे। गणरायाला हात जोडून विनंती करण की हे जे संकट शहरावर असेल, तालुक्यावर असेल, राज्यावर असेल, देशावर असेल, संपूर्ण जगावर आहे, या गणरायाच्या कालावधीमध्ये 10 दिवसाच्या कालावधीमध्ये हे संक्रमणाची कडी तुटून हे संकट कमी व्हावं, कमीत कमी या ठिकाणी कोरोनाचं संकट दूर व्हावं, या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये गणरायाच्या विसर्जनापर्यंत हे निश्चितपणे संकट दूर होईल असं मला विश्वास आहे। अशा पद्धतीची
सर्वांच्या वतीने गणरायाला आपण सर्वजण प्रार्थना करूया। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। प्रेम कृपा जयाची दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरनी जय देव जय देव।